मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांनी त्यांच्या घरी येऊ नये असं आवाहन त्यांनी केलं होतं. राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलंय. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला असतो. राज ठाकरेंप्रमाणेच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलंय. माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम सोहळा करण्याचं टाळत आहे, आपण मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये अशी विनंतीच आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून विविध उपक्रम राबवले जातात. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वाढदिवस अत्यंत साधेपणानं साजरे करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. कोरोना परिस्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय. मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालंय. आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचंय. मास्क लावणे, अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे हा या आजाराला हरवण्याचा हमखास उपाय आहे. त्यामुळेच यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम किंवा सोहळा करण्याचं टाळत आहे असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलंय. तसंच कृपया कुठेही गर्दी करू नका, आपण मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये ही नम्र विनंती. आपण प्रत्यक्ष भेटला नाही तरी आपणा सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद माझ्या सोबतच आहेत आणि त्या कायम राहतील हा विश्वासही आहे. वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स, हार, केक अशा गोष्टींवर खर्च करू नये असंही मला मनापासून वाटतं, असं देखील आदित्य ठाकरेंनी या ट्विटमध्ये लिहिलंय. त्याऐवजी कोरोनाला हरवण्यासाठी नियम पाळणे, इतरांना शक्य ती मदत करणे हीच वाढदिवसाची अमूल्य भेट. घरी राहा, सुरक्षित राहा असं आवाहन देखील आदित्य ठाकरेंनी या ट्विटमध्ये केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सुद्धा शिवसैनिकांना आवाहन केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय. दोघांच्या पक्षाच्या वाटा जरी वेगळ्या असल्या तरी समाजाप्रती असलेली ठाकरी भूमिका दोघांमध्ये दिसून येते.